विकृती विकृती आहे रे ही, कशाला उगत स्वर्ग नरकाच्या वाटेवर निघालेल्यांना मधूनच बोलावून घ्यायचं. ते रागावले नाहीतर कंटाळले आणि परत गेलेच नाहीतर, सचिन नकारार्थी मान हलवत म्हणाला. सचिन, पनवती लावू नकोस चांगल्या कामात, आपण इतिहास निर्माण करणार आहोत, राजेशने म्हटलं. त्यानंतर सचिन काहीच म्हणाला नाही. त्याचा या प्लॅनचेटला पूर्णपणे विरोध असला तरी सांगणार कुणाला? 14,000 कोटींच्या खजिन्याचा प्रश्न नसता तर तो हे प्लॅनचेट पाहायला इथे थांबलाही नसता. पण आता पळून जाणार कुठे? आलिया भोगासी असावे सादर, असे म्हणून त्याने डोक्यावरून चादर ओढून घेतली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. उशीर झाला असल्याने लगेचच सगळे झोपले. सचिन तर घोरूही लागला होता, पण थंडीने घात केला. त्याला जोराने लघवी लागली. बाथरूम बेडपासून 8-10 फुटांवरच होता, पण अंधारात एकट्याने उठून तिथपर्यंत जायचं म्हणजे. तसा तो काही भित्रा नव्हता, पण ज्या बंगल्यात सैतानी शक्ती वावरत असतात तिथे भिण्याची 100 कारणं देता येतील. तरी त्याने कसंबस डोकं चादरीबाहेर काढलं, हात पुढे करून टेबल लॅम्प लावला. त्या प्रकाशाने थोडासा धीर आल्यावर तो उठला, इथे तिथे न पाहता धावतच बाथरूममध्ये शिरला आणि मोकळा झाला. त्याला हायसं वाटलं. हात धुवून त्याने बाथरूमचे दार उघडले आणि पुन्हा बाहेर पाऊल टाकलं, पण समोरचं दृश्य पाहताच त्याच्या डोळ्यांपुढे तारे भिरभिरले. तो आमच्या बेडरूमऐवजी एका अरुंद पुलावर येऊन उभा होता आणि खालून अफाट वेगाने एक नदी वाहत होती. आजवर तो अनेक भयंकर अनुभवांना सामोरा गेला होता. भूते पाहिली होती, हडळी पाहिल्या होत्या, क्रूर बहुरूप्याची घुमटाकार मायावी दुनियाही अनुभवली होती. पण हे काही वेगळंच होतं. 2 मिनिटांआधी तो बाथरूममध्ये शिरला, त्याने दार ओढून घेतलं, कडीही लावली नव्हती, आपलं काम उरकून बाहेर आला आणि इतक्यातच सगळं बदललं. बंगला, बंगल्यातील आपली बेडरूम, बेडरूममधला तो मऊशार उबदार पलंग आणि त्यावर ताणून पडलेले ते बाकीचे तिघे कुठे आहेत? त्या सगळ्यांना मागे टाकून हे कुठल्या दुनियेत आलो आहोत आपण? प्रथम त्याला हे एक स्वप्नच असावं असं वाटलं. त्याने स्वतःला चिमटा काढला, त्याला वेदना झाल्या. ते स्वप्न नव्हतं. मग त्याला एक शक्कल सुचली, पुन्हा बाथरूममध्ये जाऊया, पुन्हा दार लावून घेऊया, मग पुन्हा उघडूया, कदाचित बेडरूममध्ये परतू. तो खुशीत मागे वळला, पण आता मागे तसं कुठलंच दार नव्हतं, बाथरूमही नव्हता. जणू टाईम मशीनमध्ये बसून तो एका वेगळ्याच काळात आला असावा. तो त्या पुलावर चालत राहिला. प्रथम उजव्या दिशेने गेला, पुढे रस्ता किंवा पायऱ्या असतील असे त्याला वाटले होते, पण तिथे तसं काहीच नव्हतं. पूल अधांतरीत संपत होता. त्याने एक पाऊल जरी पुढे टाकलं असतं तरी थेट 100 फूट खाली जाऊन फेसाळत्या नदीत कोसळला असता. मग तो डावीकडे गेला, तिथेही तीच गत होती. सचिन हैराण झाला, ही कसली जबरदस्त भानामती, आता काय करायचं? अधांतरी लटकणाऱ्या या पुलावरून कुठे जायचं की थेट नदीतच उडी मारायची? पण त्याला पोहता कुठे येत होतं? तो विनाकारण पुलावरच डावी उजवीकडे हेलपाटे मारत राहिला. मग कंटाळून एका जागी स्थिर उभा राहिला. तेव्हाच पुलावर एक चमचमती वस्तू अवतरल्यासारखे त्याला वाटले. तो जवळ गेला. अचानक कुठून तरी एक मायावी आरसाच पुलावर प्रकट झाला होता. सचिन त्या आरशासमोर उभा राहिला. त्या आरशातील स्वतःचं प्रतिबिंब त्याला अतिशय रुबाबदार दिसू लागलं. तो त्या प्रतिबिंबाकडे पाहतच राहिला, हसू लागला, पुन्हा पुन्हा निरखून पाहू लागला. जणू त्या प्रतिबिंबाच्या प्रेमातच पडला असावा. पण एकाएकी तो गंभीर बनला. त्याने दोन्ही हातांनी आपला जबडा धरला आणि पूर्ण ताकदीने उचकटून काढणार. तेव्हाच झोप चाळवलेल्या राजेशचं लक्ष तिथे गेलं. भर रात्री अंधारात आरशासमोर उभं राहून विचित्र चाळे करणाऱ्या सचिनला त्याने हाक दिली, पण सचिन बधेना,
शेवटी त्याने आम्हाला उठवलं, तिघांनी सचिनला बेडवर आणून झोपवलं, तरी तो गुंगीतून बाहेर येईना। शेवटी विजयने त्याच्या छाताडावर बसून दोन्ही हातांनी 10-12 सटासट कानशिलात लगावल्यावर सचिनची तंद्री तुटली, तो भानावर आला। त्याने जे पाहिलं ते स्वप्न, भास की भूताटकी यावर आम्ही पहाटेपर्यंत चर्चा केली। शेवटी डोळे जड झाल्यावर जमेल तिथे अंग टाकून झोपलो। वकील साहेब आणि नलिनीताई बाहेर असताना आम्ही त्यांच्या बंगल्यात शिरलो। गौरीने उमामावशींना कल्पना देऊन ठेवली होती, ट्रक चालवणाऱ्याला एकदम जेट विमान उडवायला सांगावं, तशा त्या बिथरल्या होत्या, नाही नाही म्हणत होत्या। हे बघा बाबांनो, ते तुमचं पानसट का बिनसट की काय ते मला नाही जमायचं, मी आभी तुमच्यासारखीच आहे, फक्त कधी कधी मला जे नाही दिसाया पाहिजे ते बी दिसतं। त्या दिवशी त्या पोरावर काली सावली दिसली म्हणून शान सांगितलं, बाकी मी काय भक्तीन नाही। उमामावशी निग्रहाने म्हणाल्या, बघा आता तुम्हीच म्हणालात ना तुम्हाला दिसू नये ते दिसतं, पण का देवाने तुम्हालाच ही शक्ती का दिली? नक्कीच यामागे काही दैवी हेतू असणार, मीतवर, बोगनविलावर आणि सैतानाचा जन्म झालाच तर संपूर्ण मानवजातीवर येऊ घातलेलं संकट टाळण्यासाठी तुमच्या शक्तीचा वापर करता आला तर त्यात वाईट काय? मी आग्रह सोडला नाही। बरोबर आहे तुझं लेका, पर मला कुठं काय येतंय यातलं? त्यांची मर्जी असल तरच ती मला दिसत्यात, नाहीतर नाही, तिथं माझी मर्जी चालत नाही, उमामावशी हतबलपणे म्हणाल्या। आपण प्रयत्न तर करून पाहू, तुम्हाला कुठल्याही वस्तूची गरज असेल तर आम्हाला सांगा, आम्ही सगळी सोय करून ठेवतो, मी म्हटलं। बराय लेका, मग एक काम कर, ज्या कुणाच्या आत्म्याला साथ द्यायची आहे त्यानं जिथं प्राण सोडला तिकडची थोडी माती घेऊन या, मातीचं दिव, तेल, फूल, तांदूळ आणि 10 लिटरचा डबा भरून गंगाजल आणून ठेवा, उमामावशी म्हणाल्या। 10 लिटर गंगाजल त्या आत्म्याला आंघोळ घालायचे आहे की काय आपल्याला? सचिनने अप्रसंगी विनोद केला। काही बरं वाईट झालं नित्य आत्मा संतापून तुझ्या मानगुटीवर बसला तेव्हा तुलाच आंघोळ घालायला लागल त्या गंगाजलानं, उमामावशी सचिनकडे पाहून कडक शब्दात म्हणाल्या। सचिनचा चेहरा 10 लिटर गंगाजल प्यायल्यासारखा दिसू लागला। तुम्ही म्हणाल तसं करतो, रात्री इथे सर्व झोपल्यावर गौरी तुम्हाला आमच्या बंगल्यावर घेऊन येईल, बरोबर 12 वाजता आपण हा विधी सुरू करू, मी म्हटलं आणि गौरीकडे पाहिलं। गौरीने पापण्यांनीच संमती दर्शवली, मग आम्ही तिथून बाहेर पडलो। विजय आणि राजेशला पिंकीच्या खुनाच्या ठिकाणी माती आणायला पाठवलं। मी आणि सचिनने बाजारात जाऊन बाकीची खरेदी केली, यादीमध्ये नसलेल्या काही अधिकच्या वस्तूही सचिनने विकत घेतल्या, भरपूर गंडे दोरे, भूत संकटनाशक कवच आणि अंगारे वगैरे। संध्याकाळ झाली, आम्ही लवकरच जेवण घेतलं, सचिन प्रिकॉशन म्हणून तीनदा बाथरूमला देखील जाऊन आला, मग त्याने आणलेले सर्व गंडे दोरे घातले, अंगभर विभूती फासली, त्यामुळे तो स्वतःच अघोरी बाबासारखा दिसू लागला। अंधारात त्याला बघून एकदा तर विजयच घाबरला। 11:30 गौरी आणि उमामावशी रिक्षाने बोगनविलावर पोचल्या। अंगणात असतानाच उमामावशींनी बंगल्याकडे नजर टाकली, त्या क्षणभर थबकल्या, मग त्यांनी नकारार्थी मान हलवली। आत आल्यावर आम्ही त्यांना चहा विचारला, पण त्यांनी तिथलं पाणी देखील प्यायला नकार दिला। मग जराही न बसता त्यांनी थेट तळघरात नेण्याचा आग्रह केला। आम्ही त्यांना तळघरात नेलं, तिथलं ते अमानुष कर्मकांड पाहून त्यांनी छातीवर हात ठेवला, त्यांच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती उभी राहिली, हातपाय थरथरू लागले, तरीही त्यांनी स्वतःला सावरलं। मग त्या वर्तुळातील पंचकोनी ताऱ्याभोवती पवित्र गंगाजलाचं आणखी एक मोठं वर्तुळ आखलं। आपण यांना पिंकीच्या आत्म्याशी संवाद साधायला बोलवलंय ना, मग या तळघरात काय करत आहेत? विजयने विचारलं। आत्म्याला आवाहन केल्यावर पिंकीऐवजी दुसराच सैतानी दुरात्मा प्रकट झाला तर? म्हणूनच त्यांनी ही खातरजमा केली असावी, मी माझ्या परीने उत्तर दिलं। मग आम्ही ताईंच्या बेडरूममध्ये गेलो,
आग लागल्यापासून ही बेडरूम बंदच होती. डागडुजी झाली असली तरी क्रूर आठवणी मात्र तशाच होत्या. त्या खोलीत शिरताच मलाही थोडंसं कापरं भरलं. उमा मावशींनी आम्हाला बेड वगैरे हटवून मधली जागा मोकळी करायला सांगितली. आम्ही तसं केल्यावर ती पूर्ण बेडरूम त्यांनी गंगाजलाने शुद्ध करून घेतली आणि मधोमध रांगोळीने एक मोठं वर्तुळ रेखाटलं. आम्ही त्या वर्तुळात बसलो. मग त्यांनी देवपूजा केली, वास्तुपूजा केली. आम्ही जे करणार आहोत ते अनैसर्गिक आणि अमानवी आहे, पण मानवी कल्याणासाठी ते करणं आवश्यकच आहे, म्हणून या कार्यात यश द्यावं असं त्यांनी म्हटलं. मग आम्ही पूर्ण खोलीभर दिवे लावले. फुलांच्या पाकळ्यांनी खोली सुशोभित केली. अत्तर शिंपडलं. दिवाळी असल्यासारखं प्रसन्न वाटू लागलं. हे सगळं वाटतं तितकं भयप्रद नाही असं वाटून गौरी, सचिन आणि बाकीचे बिंधास्त दिसले. पण उमा मावशींचा गंभीर चेहरा पाहून ही फक्त वादळापूर्वीची शांतता असावी असं मला वाटत होतं. सर्व पूजा पार पाडल्यावर त्यांनी पिंकीच्या मृत्यूस्थळाची माती रिंगणाच्या मधोमध एका पानावर ठेवली. त्याभोवती पुन्हा गंगाजल शिंपडले. मग आम्हाला सक्त ताकीद दिली, एकमेकांचे हात धरा, विधी पूर्ण होईपर्यंत काहीही बोलू नका, हात सोडून उठून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, जास्तच भीती वाटली तर डोळे मिटा. आणि त्यांनी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. 5 मिनिटात परिणाम दिसू लागला. खिडक्या दरवाजे बंद असूनही एकाएकी जोरदार झुळ खोलीत वाहू लागली. अर्धे दिवे विझले. अत्तराच्या जागी चितेवर जळणाऱ्या प्रेतासारखा गंध खोलीभर पसरला. मग एकाएकी ती झुळूक वावटळीसारखी गोलगोल फिरू लागली. फुलांच्या पाकळ्या इतस्तत उडू लागल्या, नाकातोंडात जाऊ लागल्या. तोंडही लपवता येईना कारण हात सोडायला मनाई होती. अवघ्या 10 मिनिटातच दिवाळीचा पवित्रपणा संपून बेडरूममध्ये स्मशानकळा पसरली. पिंकी बाय फुडय, माझ्याशी बोल, घाबरू नकोस, तुला मुक्ती मिळल, उमा मावशी बोलू लागल्या. आम्ही अंधाऱ्या कोपऱ्यातून पिंकीचा आत्मा कुठे दिसतो का ते पाहू लागलो. सचिन इतका घाबरला की त्याने डोळे गच्च मिटले, त्याचे शरीर थरथरू लागले. मी त्याचा एक हात पकडला असल्याने मीही थरथरू लागलो. उमा मावशींनी पुन्हा पिंकीच्या आत्म्याला आवाहन केलं. एकाएकी खोलीतला अमानवी हैदोस थांबला. समोरच्या अंधारात एक धूसर आकृती दिसू लागली. तीच पिंकी असावी. पूर्ण खोलीत एक विचित्र भयचकित करणारं वातावरण तयार झालं होतं. त्या मलूल चेहऱ्याच्या भयावह आकृतीला उमा मावशींनी अनेक प्रश्न विचारले. तुझं नाव काय, तुला कुणी मारलं, का मारलं? पण ती प्रेतात्मा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देईना. प्रत्यक्षही नाही किंवा वर्तुळात मांडलेल्या खुणांच्या मदतीनेही नाही. मग उमा मावशींनी डोळे बंद करून पुन्हा ध्यान लावलं. मला ठाव हाय, तू त्याला भीतेस, सैतानाला भीतेस. तुझं बी बरोबर हाय, पाण्यात राहून मगरीशी वैर करायचं नसतं. पर आम्हाला मदत कर, आम्ही त्या मगरीच्या मुसक्या आवलतू. आम्हाला मदत कर, तुला पातालातनं स्वर्गात धाडतू. उमा मावशी प्रेतात्म्याला आदेश देऊ लागल्या, विनवणी करू लागल्या. स्वतः एक अतृप्त आत्मा असूनही घाबरते, दहशतीखाली वावरते, तोंडातून एक ब्र उच्चारू शकत नाही अशी पिंकीची अवस्था होती. सैतान किती शक्तिशाली असतो याची कल्पना यावरूनच करता येते. अखेर विनवण्या करून उमा मावशी थकल्या. आता शेवटचा जरा वेगळा प्रयत्न करून पाहायचं त्यांनी ठरवलं. माझ्याकडे पाहत त्या म्हणाल्या, म्या पिंकीच्या आत्म्याला माझ्या अंगात बोलावतू. ती आली की तू मला काय ते विचार, पर जास्त यल घेऊ नगस. काम झालं की गंगाजल माझ्या तोंडात घाल, म्हणजे तो आत्मा निघून जाईल. नको मावशी, यात खूपच धोका आहे तुमच्या जीवाला. माझं बोलून पूर्ण होण्याआधीच त्यांनी ती माती चिमूटभर तोंडात टाकली. मी लगेचच हात सोडून रिंगणातून बाहेर पडलो, पण बाकीच्यांनी रिंगण अबाधित ठेवलं. ती माती तोंडात टाकताच उमा मावशींची तंद्री लागली. समोरचा धूसर प्रेतात्मा एकाएकी गायब झाला आणि लगेचच उमा मावशी जोर जोराने श्वास घेऊ लागल्या. कोण आहेस तू, मी कणखरपणे विचारलं.
पिंकी, उमा मावशींच्या तोंडून वेगळाच घोगरा आवाज बाहेर पडला. कुणी मारलं तुला? मी पुढचा प्रश्न विचारला. अरुणिमा कमिनी, उमा मावशी तोंड वाकड करत म्हणाल्या. का मारलं? काय झालं होतं त्या दिवशी? मी सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला. आणि त्याच क्षणी उमा मावशींच्या शरीराला एक जोरदार हिसडा बसला. एकच सदरा दोन जणांनी घालण्याचा प्रयत्न करावा तशी ती ओढाताण होती. मला कळून चुकलं की सैतानही उमा मावशींच्या देहाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय. पिंकीने आमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ नये म्हणून तो त्यांच्या देहातून तिच्या आत्म्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतोय. त्यात उमा मावशींचं स्वतःचं मन आपल्या शरीरावर ताबा परत मिळवण्याची पराकाष्ठा करतय. ही तिहेरी कसरत त्यांच्या वृद्ध देहाला झेपत नव्हती. लवकरात लवकर या शारीरिक आणि मानसिक वेदनांमधून त्यांना सोडवण्यासाठी मी गंगाजल घेऊन पुढे झालो, पण त्यांनी एकाच तडाख्यात मला दूर फेकून दिलं. त्या विव्हळू लागल्या, ओरडू लागल्या, आक्रोश करू लागल्या. खोलीत सैतानी हलकल्लोळ माजला. बाकीचे कसे तरी अजूनही हात धरून रिंगण टिकवून बसले होते. पवित्र रिंगण मोडले असते तर ते दुरात्मे परतलेच नसते, म्हणूनच बाकीच्यांना उठता येणार नव्हतं. उमा मावशी आता बेभान होऊन खाली सांडलेल्या रांगोळीत बोटांनी चित्रविचित्र रेघोट्या काढू लागल्या. त्यांच्या डोळ्यात आग धगधगत होती. सैतानाला घाबरून पिंकीचा आत्मा केव्हाच त्यांचा देह सोडून पसार झाला होता. उमा मावशींच्या देहाची जी पिळवणूक चालली होती ती सैतानी अस्तित्वामुळे. कदाचित या कृत्यासाठी तो त्यांना शिक्षा देत असावा. मला तो त्यांच्या आसपासही फिरकू देईना. मला भिंती शेजारी आम्हीच उभा करून ठेवलेला अवजड पलंग दिसला आणि एक कल्पना सुचली. मी पूजेच्या सामानातून आणलेला सर्व धूप एका ठिकाणी ओतला, त्यावर दिव्याची पेटती वातच ठेवली. एक दोन मिनिटातच पूर्ण खोली धुराने भरली. पुढचं नीट दिसेना. त्याचा फायदा घेऊन मी तो उभा पलंग जमिनीवर आळोखे पिळोखे देणाऱ्या उमा मावशींच्या अंगावर आडवा केला. डोके फक्त बाहेर राहिले. पलंगाला हादरे बसू लागले, पण हालचाल करणं अवघड झालं. हे पाहून सैतानाने चिडून अमानवी आकांत केला. त्याचवेळी त्यांच्या उघड्या तोंडात मी गंगाजलाची बाटली चुपडी केली. संपूर्ण शरीर जळावं असा धूर त्यांच्या देहातून बाहेर पडू लागला. पण हळूहळू त्या शांत झाल्या. आकांत थांबला. मग काही वेळाने मी त्यांना पलंगा खालून बाहेर काढलं. उमा मावशींनी एक जोरदार उलटी केली. त्यातून काळा चिकचिकीत द्रव बाहेर पडला. त्या सरशी त्यांना बरं वाटू लागलं. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या मायाळू नजरेने आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, पोरांनो लय धाडस दाखवलत बघा, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. बाकीच्यांनी विधीपूर्वक रिंगण सोडलं. गौरी उमा मावशींना आराम करण्यासाठी खाली दिवाणखाण्यात घेऊन गेली. आम्ही खोलीतला सैतानी पसारा आवरू लागलो आणि हातात झाडू घेतलेला राजेश एकाएकी ओरडलाच, अरे हे बघा काय. आम्ही लगेच तिथे धावलो. रिंगणात सांडलेल्या रांगोळीत उमा मावशींनी ज्या रेघोट्या मारल्या होत्या त्यात खरं तर माझंच नाव लिहिलेलं होतं. आम्ही पुन्हा चक्रावलो. हे नेमकं काय? फक्त एक योगायोग की एखादा सुगावा? आणि हे उमा मावशींनी कुणाच्या प्रभावाखाली केलंय? पिंकीच्या की सैतानाच्या? पिंकी असेल तर तिला नक्की काय सांगायचंय? सैतान असेल तर त्याला नेमकं काय सुचवायचंय? खूपच उशीर झाला होता म्हणून आम्ही जास्त विचार करत बसलो नाही. सगळं आवरलं. गौरी आणि उमा मावशींना वकील साहेबांच्या बंगल्यावर सोडून आलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच गौरी पुन्हा आम्हाला भेटायला आली. उमा मावशी नॉर्मल आहेत हे ऐकून बरं वाटलं. गौरीने कडक चहा आणि कांदा भजी बनवले. आम्ही अंगणातच चहा पे चर्चा करायला बसलो. खरं सांगू का, तुझा हा प्लॅनचेटचा प्रयत्न खूप चांगला आणि धाडसी होता, पण ऐनवेळी सैतानाने हस्तक्षेप केला आणि सर्वच फिसकटलं. अगदी थोडक्यात राहून गेलं रे आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, गौरी म्हणाली. बापरे, मला तर अजून आठवलं की धडकी भरते. काय अवस्था करून टाकली होती सैतानाने उमा मावशींची. हॉरिबल, डेडली हॉरिबल,
विजय म्हणाला, अरे पण आपण तळघरात जाऊन त्या सैतानी प्रवेशद्वाराभोवती गंगाजल शिंपडून आलो होतो ना, मग असं झालंच कसं? राजेशने विचारलं. ते फक्त आपल्या समाधानासाठी होतं मित्रा. सैतान म्हणजे पाताळाचा राजा, प्रत्यक्ष देवांचा शत्रू. तो असल्या कामचलाऊ उपायांनी थांबणार नव्हताच. पिंकीच्या आत्म्याला आपल्या देहात निमंत्रण देऊन उमामावशींनी जीवघेणं धाडस पत्करलं होतं. जळूसारखा पिंकीच्या आत्म्यासोबत सैतानही त्यांच्या देहात शिरला आणि त्याने आपला प्रयत्न हाणून पाडला. मी चुकचुकत म्हटलं. पण मग त्यांनी तुझं नाव का लिहिलं जमिनीवर? सचिनने तोंड उघडलं. कोणतं नाव कुठे लिहिलेलं? गौरीने दचकून विचारलं. खरं तर याबद्दल कोणाला काही सांगू नये असं आधीच ठरलेलं, पण सचिनच्या पोटात कुठे काय राहतं? अगं काल रात्री जो काही गोंधळ झाला ना, तेव्हा सांडलेल्या रांगोळीत याच्या नावाची अक्षरे उमटली होती, विजय म्हणाला. कशी काय? हा योगायोग तर नसेलच, मग हे काय आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर? पण ते तर शक्यच नाही. चेतन कशाला पिंकीचा खून करेल? हे कदाचित सैतानाचं कृत्य असेल. त्याला काही सुचवायचं तर नाही? ही एखादी धमकी वगैरे तर नाही? तुझ्या जीवाला काही धोका तर नाही? गौरीने रडवेला चेहरा करून भराभर प्रश्न विचारले. तू शांत हो गौरी, असं का घडलं हे आपण नक्कीच शोधून काढू. मला काही होणार नाही. खरं तर आमचं कामच असं आहे की प्रत्येक वेळीच जीवाला धोका असतो, त्यात नवीन ते काय. तू गोंधळून जाऊ नकोस, मी तिला शांत करत म्हटलं. मला वाटतं या प्लॅनचेटने आपल्या प्रश्नांची उत्तरं देणं सोडाच आणखी नवे प्रश्न निर्माण करून ठेवलेत. अरुणिमा शहापूरकरला शोधणं याशिवाय इतर कुठलाच मार्ग मला ही केस सोडवण्यासाठी दिसत नाही आहे, राजेशने मत प्रकट केलं. तो दिवसही वायाच गेला. केसमध्ये काहीच प्रगती होत नव्हती. माझ्या धडपडीमुळे उमा मावशींचा जीव मात्र धोक्यात आला होता. एकदा भेटून त्यांची माफी मागावी असं मी ठरवलं. काल रात्री ही झोप अपुरीच झाली असल्याने डोळे चुरचुरत होते, म्हणून बाकीच्यांचा निरोप घेऊन मी बेडरूममध्ये गेलो आणि अंग टाकून दिलं. खिडकीतून चोरपावलांनी येणारा गारवा आणि अंगणातील पाखरांची किलबिल यामुळे लगेचच डोळा लागला. काठावरील ढोपरभर पाण्यातून चालत अथांग डोहात उतरावं तसं मन जागृतावस्थेकडून सुप्तावस्थेकडे जाऊ लागलं आणि त्याच बेसावध घटकेला काळीच पिळवटून टाकणारा रडण्याचा आवाज ऐकू आला. मी त्या आवाजाचा पाठलाग करू लागलो. तो ताईंच्या बेडरूममधून येत होता. मी दार उघडलं. बुरसटलेला प्रकाश अंगावर आला. काल जिथे होती तिथेच उभी राहून पिंकी रडत होती. मी भयचकित झालो, पण तरीही स्वतःला सावरून विचारलं, तू का रडतेस? काहीच उत्तर आलं नाही. मी पुन्हा तोच प्रश्न विचारला. ती रडतच राहिली. मग मी प्रश्न बदलला, तुझी हत्या का झाली? काय घडलं होतं त्या रात्री? पुन्हा उत्तर नाही. मी कंटाळलो. तिचं पाशवी रडणं वेड लावत होतं, थरका पुडवत होतं. जणू ध्वनिलहरींवर स्वार होऊन सैतानच कानांवाटे डोक्यात जाण्याचा कट करत असावा. मी शेवटचा प्रयत्न करून पाहायचं ठरवलं आणि नवीन प्रश्न विचारला, हे का घडतंय? या सगळ्याला जबाबदार कोण? एकाएकी तिचं रडणं थांबलं, तिने मान वर केली आणि काय आश्चर्य, तिने माझ्याकडेच बोट दाखवलं.